नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहुयात हेडलाईन्स. जम्मू काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत भाजप उमेदवार निवडून आला फक्त एका मताने. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग विवाहबंधनात अडकणार, दोघांनी ही दिली ट्विटरवरून माहिती. वर्ध्यामध्ये माना जमातीच्या बांधवांचा इशारा मोर्चा, मोर्चेकरांनी केली जोरदार घोषणाबाजी. वर्ध्यात पोलीस स्मृती दिन साजरा, शहीदांना वाहिली श्रद्धांजली. आणि वाल्मिकी समाज स्वातंत्र्यानंतर ही अडचणीत, समाजामध्ये चिंतेचं वातावरण. आता पाहूया सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळालंय, मात्र भाजपचा एक उमेदवार फक्त एका मताने निवडून आलाय. पाहूयात हे वृत्त. जम्मू काश्मीरमधील स्थानिक निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे, पण भाजपचा एक उमेदवार फक्त एक मताने निवडून आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये 13 वर्षांनंतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. 4 टप्प्यांमध्ये येथे मतदान झालं. शनिवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. एका ठिकाणी तर फक्त 3 मते मिळालेल्या उमेदवाराचा विजय झाला. बारामुल्ला येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. श्रीनगर येथील एका वॉर्डात तर कोणीच जिंकू शकले नाही, कारण निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनीही मतदान केलं नाही. राज्यात खूप कमी मतदान झालं होतं. बारामुल्ला आणि अनंतनाग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत 5.18% मतदान झालं होतं. या निवडणुकीत जम्मू भागात भाजपने 211 वॉर्डांमध्ये विजय मिळवला, तर काश्मीरमध्ये 79 जागांवर विजय मिळवत काँग्रेस पहिल्या स्थानी आला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील हॉट कपल लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत, तसं ट्विट दीपिका आणि रणवीर यांनी दोघांनीही केलंय. दीपिकाने ट्विटरवरून फॅन्सला ही आनंदाची बातमी दिली आहे. आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की आमच्या परिवाराच्या आशीर्वादाने आमचं लग्न 14 आणि 15 नोव्हेंबरला ठरलंय. इतक्या वर्षात तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि आदर दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या सुरू होणाऱ्या प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या या नात्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. खूप सारं प्रेम दीपिका आणि रणवीर, असं दीपिकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्ध्यामध्ये आदिवासी माना जमातीच्या बांधवांनी इशारा मोर्चा काढला. दरम्यान यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. मोर्चेकरांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीनं आज वर्धेच्या बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत इशारा मोर्चा काढण्यात आला. जात वैधतेच्या प्रश्नासंदर्भात सरकारने केवळ आश्वासनं देत समाजाच्या केवळ दिशाभूल केल्याचा आरोप करत आज हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती. समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत असलेले मोर्चेकरी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. फिरवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे व अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. आज अनुसूचित जमातीच्या यादीमधील अनुक्रमांक 18 वर माना स्पष्ट अशी नोंद आहे, आणि नोंद असतानाही इथले जात पडताळणी तपासणी समिती ही म्हणते की माना अनुसूचित जमातीशी निगडीत नाही. हा सरासर अन्याय आहे, आणि त्यांना जेव्हा आम्ही स्पष्टीकरण मागतो की माना जमात अनुसूचित जमाती प्रवर्गातील अनुक्रमांक 18 वर असणाऱ्या माना या जमातीशी जर जोडत नसेल तर इतर कुठली आहे ती आम्हाला स्पष्ट करून देण्यात यावे. परंतु यावर त्यांचं कुठलंही मत नाही व कुठलंही उत्तर नाही. आणि त्यांनी जो अहवाल सादर केला होता तो अहवालामध्ये सुद्धा एकदम खोटी अशी माहिती शासनाला पुरवली आहे, परंतु शासनानं यावर कुठलीही दखल घेतली नाही किंवा कुठलीही त्यांच्यावरती कारवाई केली नाही. हा आमच्या समाजावर शासनाच्या वतीने, येथील समित्या प्रशासनाच्या वतीने सरासर अन्याय होत आहे. गेल्या 2011 पासून माना जमातीचे जितके पण जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकरिता समितीमध्ये सादर होत आहेत ते सर्वच्या सर्व प्रकरणे एकूण एक हेतू पुरस्कर आमचे आम्हाला अन्यायापासून अन्याय करण्याकरिता हेतू पुरस्कर आमचे प्रकरण सर्वच्या सर्व प्रलंबित ठेवत आहे आणि आमचे प्रकरण इनव्हॅलिड करत आहेत. त्यामुळे आम्ही या संदर्भात शासनासोबत, माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा आमचं बोलणं झालं आहे, विदर्भातील संपूर्ण 52 आमदारांसोबत सुद्धा बोलणं झालं आहे,
आणि इथल्या शासन प्रशासनासोबत सुद्धा बोलणं झालं. या अगोदर शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधत वर्धा पोलीस मुख्यालयामध्ये शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधत आज वर्धा पोलीस मुख्यालयात शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या उपस्थितीत शहीदांना मानवंदना देण्यात आली. समारोहा दरम्यान पोलीस विभागाकडून सलामी देत शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. देशात वाल्मिकी समाज स्वातंत्र्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जात आहे. एक आशा लागली होती ती मॅन्युअल स्कायवेगिंग सर्वेमुळे. मात्र तेथे सुद्धा निराशा हाती लागणार का या भीतीने वाल्मिकी समाजातील लोक बेचैन झाले आहेत. पाहूयात हे वृत्त. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय आहे. मॅन्युअल स्कॅवॅगिंग प्रॉब्लेमच्या बाबत सरकारच्या सर्व दाव्यांनंतर सुद्धा ग्रामीण आणि लहान कसब्यांमध्ये स्थिती फार चिंताजनक आहे. एकीकडे अंतरिक्षला आपल्या पावलांनी मोजायचे बुलंद विश्वास आहे, तर दुसरीकडे समाजाच्या सर्वाधिक उपेक्षित आणि कमजोर घटकांच्या उत्थानासाठी बनवले गेलेले विभाग स्वतः सरकारी उपेक्षामुळे त्रासात आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे देशाच्या 18 राज्यांमध्ये केले गेलेले सर्वेनुसार समोर आलेल्या माहितीनुसार आज आपण आपल्या देशात 20,000 अधिक लोक डोक्यावरून मैला वाहण्याचे कार्य करत आहे. सुप्रीम कोर्टापासून सरकारपर्यंत याला मानवताच्या नावावर कलंक असे जाहीर केले आहे. या व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक वित्त शोषित योजना चालवत आहे. मात्र हातामध्ये झाडू पंजा आणि डोक्यावर टोपली आज सुद्धा कायमच आहे. घरेलू शौचालयांना फ्लॅश शौचालयात बदलण्यासाठी 1981 पासून काही प्रयत्न झाले, पण युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या सहयोगाने जर संयुक्त राष्ट्र यांच्यातर्फे आर्थिक सहायता मिळाली नसती तर भारत सरकारला ही मोहीम चालवणे असंभव झाले असते. April 2018 सरकारने मॅन्युअल स्कॅवॅगिंगचा सर्वे सुरू केला होता. याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फक्त 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हे होणार होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही सर्वे होणार होता. मात्र जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील फक्त 2 तालुक्यातील क्षेत्र म्हणजेच खामगाव आणि बुलढाणा तालुक्यातील फक्त 100 लोकांकडून याची माहिती प्राप्त करून हा सर्वे पूर्ण करण्यात आला असे वाल्मिकी समाजाचे लोक म्हणत आहे. विशेष म्हणजे जेव्हा देशात या सर्वेचा निकाल मायनसमध्ये आलेला आहे तरी सुद्धा इथल्या अधिकारी वर्गाने कदाचित या विषयाला गांभीर्याने घेतले नसावे. चिखली सहित बाकी तालुका क्षेत्रामध्ये वसलेले वाल्मिकी समाजाचे लोक या सर्वेला पुन्हा सुरू करून पूर्ण जिल्ह्यात वसलेले या समाजाला या सर्वेशी जोडून घेण्याची मागणी करत आहेत. समाज खूप मागासलेला आहे आणि तो खालच्या स्तरावर आहे. तो खालच्या खालीच राहतोय. त्याला पुढे जाण्यासाठी कोणतीच वाट नाही. भारत सरकारने मॅन्युअल स्क्वेझिंग नावाचं एक स्कीम काढली. ते सर्वेक्षण करून त्या लोकांना पुढे जाण्याची एक संधी दिलेली आहे. पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके असून सुद्धा त्याच्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं नाही आहे. हे मागासलेलं वर्ग मागासच राहून राहिले. तर आमच्या सर्वांची अशी एक विनंती आहे भारत सरकारला, जे समाज महाराष्ट्राचे समाज कल्याण डिपार्टमेंटचे जे राज्यमंत्री आहेत राजकुमार बडोले साहेब यांनी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये परत हे सर्वेक्षण सुरू करावं अशी आमच्या सगळ्यांची कडकडीची विनंती आहे. कारण आमचे मुलं आजही उपाशी झोपतात. आम्ही आमचं जीव तळहातावर घेऊन आम्ही या रोगराईंना फेस करून आम्ही एवढे घाणेडे कामं करतोय. आम्ही पुढे गेलो पाहिजे. आमचे मुलं शिकले पाहिजे. आज ते उपाशी पोट झोपतायत. त्यांना 2 घास घेतले पाहिजे. म्हणून भारत सरकारला विनंती आहे की त्यांनी हे सर्वेक्षण आपलं पूर्ण करावं आणि एक एक महिन्याची संधी देऊन प्रत्येक एरियामध्ये आपलं कॅम्प बसवून प्रत्येकाचं फॉर्म नियमानुसार भरून घेतलं पाहिजे आणि हे सवलतीचा लाभ सगळ्यांना दिला गेला पाहिजे.
एक आस भारत सरकारची, आमच्या सर्व वाल्मिकी समाजाची। जे सफाई कर्मचारी आहे, वाल्मिक समाज आहे, त्यांच्या बेरोजगारी दूर करण्यासाठी एक नवीन स्कीम चालू केलेली आहे। मॅन्युअल स्केजिंग म्हणून एक स्कीम आहे, त्याचं सर्वे झालं पाहिजे होता, पर आपल्या जिल्ह्यात जे महात्मा फुले अधिकारी आहे त्यांनी हा सर्वे केलेला नाही आहे। माझी बडोले साहेबांशी विनंती आहे की ते सर्वे पूर्ण जिल्ह्यात झालं पाहिजे आणि पूर्ण सफाई कामगार किंवा आपले वाल्मिक समाज आहे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी बलदेव साहेबांना विनंती करतो। जय शालिनी प्रसाठी, योगेश शर्मा, बुलढाणा। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहुयात पुढील वृत्त। वर्धा नजीकच्या सावंगी पालोती मार्गावरती 17 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा चेहरा विद्रूप केलेला मृतदेह आढळून आलाय। शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। वर्धा शहराजवळील सावंगी पालोती मार्गावर शनिवारी रात्री उशिरा एका तरुणीचा मृतदेह आढळून आला। तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता। या मृत तरुणीची ओळख पटवण्यासह तिच्या दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना अवघ्या 8 तासात यश आलं आहे। मृतक मुलगी ही अल्पवयीन असून ती आरवी नाका भागातील गजानन नगर परिसरातील रहिवासी आहे। तिच्यावर सदर दोन्ही अल्पवयीन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय। पीडित मृतक अल्पवयीन मुलीकडून मुख्य आरोपीला लग्नाची गळ लावली जात होती, त्यामुळे तिचा काटा काढण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। जळगावमध्ये तृतीयपंथ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी महानगरपालिका क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जळगावच्या निसर्ग तृतीयपंथी विकास फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली। या संदर्भातलं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। तसेच जागा न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। जळगाव येथील सर्व तृतीयपंथी एकत्र मिळून राहतात, मात्र अनेक संकटांना त्यांना सामोरे जावं लागत आहे। तृतीयपंथांना रहिवासाच्या ठिकाणी चांगल्या मूलभूत सुविधा नाहीत, तेथे स्वच्छता होत नाही, तर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहास अग्निदाह देण्याची प्रथा नसल्यानं मृतदेह दफन करावा लागतो, मात्र तो पुरण्यासाठी देखील जागा उपलब्ध नसल्यानं तृतीयपंथीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, कारण त्यांना सामान्य नागरिकांच्या दफनभूमीमध्ये दफनविधी करण्यास बंदी असते। त्यामुळे दफनविधीसाठी महापालिकेच्या क्षेत्रात जागा मिळावी, निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं अनेकदा निवेदनं देऊनही यावर निर्णय झालेला नाही, केवळ आश्वासने दिले जात आहे, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे। आम्ही स्मशानभूमीसाठी एवढे 10 वर्षापासून लढा लढतोय, पण आम्हाला काही यश आलेलं नाही, आणि कलेक्टर साहेब खाली खोटं आश्वासन देऊन देऊन आम्हाला पाठवून देत आहेत। मग आम्ही लोकांनी कुठं जायचं? आमची मयत कधी झाली? आम्ही कुठं गाडायचं? आम्ही फक्त मरायसाठी आम्ही जागा मांगतोय। आमच्या सारख्यांना कुठं कोणी आम्हाला गाडून देत नाही, कोणी गाडू देत नाही, कोणी आम्हाला भाव देत नाही, आम्हाला इज्जत करत नाही। मग आम्ही लोकांनी कुठं जायचं? आम्ही एक तृतीयपंथी आहेत, आम्ही एक संस्था सुद्धा ओपन केली आहे, निसर्ग तृतीयपंथी विकास फाउंडेशन। त्यानंतर आम्ही एवढे चांगले काम करणार, आम्हाला काही गरज नाही, आम्ही लोक गरीबी लोकांसाठी आम्ही करताय, पण आमच्या मरण्यासाठी आम्हाला तरी स्मशानभूमी द्यावी साहेबांनी, ही कडकडीची विनंती आहे, नाही तर आम्ही अमर उपोषण करू।
माझे येजडे सर्वे आम्ही 300-400 येजडे बोलू, आम्ही आमर उपोषण करू. सर्वे महाराष्ट्राला भेटली जागा, घरं भेटले सर्वांना मोदी तुरु, आम्हाला काही भेटलं नाही. आम्हाला का नाही कळवता ये, कलेक्टर साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर कळावं आणि आम्हाला लवकरात लवकर जागा द्यावी स्मशानभूमीसाठी. ही माझी कडकडीची विनंती आहे, नाही तर आमचा एखादा म्हातारा मेला आम्ही इथं आणून आम्ही हे करू. मग आम्हाला तुम्हाला काय करायचं साहेबांना म्हणा ते करा. मग आम्ही कुठं जायचं हे तुम्ही तरी सांगा. तुम्हीच आमचे सर्वे काय आहेत. कलेक्टर साहेबांनी मनापासून आम्हाला लवकर जागा द्यावी बस. मग आम्ही सर्वेकडे महाराष्ट्रामध्ये सर्वेकडे जागा भेटली आहे. मग आम्हाला का नाही देताय जागा. आम्ही जळगाव जिल्ह्यावाल्यांना का देता नाही. खेडेगाव सारखं पाडवीमध्ये जागा भेटली आहे. हा मतदानचा हक्क आहे, आमचं रॅशन कार्ड आहे, सर्व आहेत. पण आम्हाला मग काय असं ताणाटाण करतायत साहेब. आम्ही 10 वर्षापासून फिरतोय, आम्हाला देता नाहीये. का नाही देतायत, कारण काय आम्हाला हे नाही समजत. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. पुणे पंढरपूर महामार्गावरती खड्डेच खड्डे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जेजुरी वाल्हे दरम्यान या रस्त्यावरती अपघात होतात, यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदन देण्यात आलं, मात्र संबंधितांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शेवटी लोकांच्या सुरक्षितेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आळंदी पुणे मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालंय. याच महामार्गावरील जेजुरी ते वाल्हे दरम्यान दोडच गावानजीक मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या अपघातांच्या तक्रारींमुळे जेजुरी पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पत्राद्वारे खड्डे बुजवण्याची मागणी करूनही त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्यानं काल रात्री दौडच जवळ सचिन अग्रवाल या दाम्पत्य लहान मुलासह निरेकडे दुचाकीवर जात असताना खड्ड्यामुळे रस्त्यावर पडून अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर इजा देखील झाली. अनेकदा पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं शेवटी लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच फावडे हातात घेऊन खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. डांबर, खडी, फावडे, घमेले घेऊन जेजुरी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वतः खड्डे बुजवताना दिसून आले. यात स्थानिक लोकही सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग मात्र अजूनही खड्डे कोणी बुजवायचे या संभ्रमात आहे. पूर्वीचा राज्य मार्ग आता राष्ट्रीय मार्ग झाला आहे, यामुळे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे असं समजते. याच दुर्लक्षामुळे दररोज होत असलेल्या अपघातांची जबाबदारी घ्यायची कोणी असा प्रश्न उपस्थित होता. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी आता दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा भारही उचलला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवून पोलिसांनी वाहनधारकांना दिलासा दिला. पंढरपूर महामार्गावर जेजुरी कृषींच्या हद्दीत दौंडच खिंड ते वाल्हे गावादरम्यान रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे लोकांना जीवितांचं नुकसान होतंय आणि कायमचं अपंगत्व येते. त्यामुळे पोलिसांचं काम आहे की जनतेचं जीवितांचं संरक्षण करणे आणि त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणे. म्हणून आम्ही आज लोकसहभागातून रस्ते खड्डे बुजवण्याचं काम. माझा भाऊ या रोडने चालला होता ॲक्टिवावरती, माझी भाऊजाई होती, माझा पुतण्या होता, ह्यांचा जोरात गंभीरपणे ॲक्सिडेंट झाला काल रात्री. भावाचा माझ्या पाय मोडलाय, भाऊजाईला हाताला लागले, पुतण्याला माझ्या इथं खरचटले जोरात, मुलाला खरचटले. तर ह्याला जबाबदार कोण? PWD वर केस करणार आहे, फौजदारी करणार आहे. 1-1.5 लाख रुपये माझ्या आज दवाखान्यात जाणार आहे, तर ह्याला जबाबदार कोण? शालिनी प्लससाठी सुनीता कसबे, पुरंदर. निसर्गाचा लहरीपणा सतत नापिकेला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळत असतात, मात्र अनेक शेतकरी प्रयोगशील शेती करून चांगले उत्पन्न देखील घेतात. अशाच पद्धतीने पारोळा तालुक्यातील ॲडव्होकेट नरेंद्र गिरासे यांनी देखील अनोख्या पद्धतीने फायदेशीर शेती करून दाखवली आहे. पाहुयात हा रिपोर्ट. गिरासे यांनी पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे, परंतु वडिलोपार्जित शेती करून त्यातून खूप चांगले उत्पन्न घ्यावे असा त्यांचा ध्यास आहे. म्हणूनच कर्नाटकातील बंगळुरू येथील IWST या केंद्र सरकारच्या संस्थेला भेट देऊन तेथून लागवड व्यवस्थापन, संरक्षण, छाटणी, विक्री, उत्पन्न आणि बाजारपेठेचे तंत्र समजून घेतले. याच संस्थेकडून त्यांनी 1 किलो बियाणे आणून शेतात शेडनेटची रोपवाटिका तयार केली आणि पुढे याच माध्यमातून त्यांनी आपल्या शेतातील 1 एकर भागात शेडनेट तयार करून आता जवळपास 25,000 रोपे तयार केली आहेत. या रोपवाटिकेसाठी त्यांना 6 लाख रुपये खर्च लागला आहे. प्रथम त्यांना चंदन लागवडीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, परंतु त्यांची जिद्द आणि चिकाटी तसेच कुटुंबातील सदस्य हे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने
त्यांनी हे सर्व तयार केलं असे गिरासे यांनी सांगितलंय. मी 2009 मध्ये पुण्यात LLB केलं, त्याच्यानंतर मला म्हणजे पण प्रॅक्टिस केली एखाद वर्षी, पण मनाला समाधान होत नव्हतं की आपली वडिलांची पारंपरिक शेती आहे तर आपण शेतीच करायला पाहिजे बाबा असं कुठंतरी मनात विचार येऊन जायचा. मग एक वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर धुळ्याला, त्याच्यानंतर मग मी पूर्णतः शेतीकडे वळालो. शेतीकडे वळल्यानंतर बघितलं, अभ्यास केला की एक वर्षी दुष्काळ, एक वर्षी गारपीट, काही ना काही एक समस्या उभीच राहते. त्याच्यानंतर मग मी विचार केला की काहीतरी एक शाश्वत उत्पन्नाचा आधार म्हणून कोणती तरी एक अशी शेती पाहिजे की जी आपलं रेग्युलर उत्पन्न चालू असताना एक बोनस म्हणून ती आपल्याला, हे जे आपले दुष्काळ गारपीट किंवा अतिवृष्टी याचा बॅकलॉग ती शेती आपली भरू शकेल. मग याला मला अभ्यास करताना दिसून आलं की चंदन शेती चांगला पर्याय होऊ शकते. मग त्याला मला पण एक तांत्रिक नॉलेज नव्हतं की कशी लागवड करायची, त्याची विक्री कुठं करायची, त्याचं बियाणं कुठे मिळेल वगैरे वगैरे, याच्यासाठी मग मी सर्च केल्यानंतर मला असं दिसून आलं की बँगलोरमध्ये सँडलवूड रिसर्च सेंटर आहे IWST म्हणून, ते त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतली लागवड संबंधी. नंतर ज्या खरेदीदार कंपन्या आहेत चंदनविषयीच्या, चंदनच्या लाकूड खरेदीदार कंपन्या यांना KSDL तिथं भेट दिली की भविष्यात याचे भाव टिकून राहतील का, त्यासंबंधी पूर्ण चौकशी केल्यानंतर मग मी माझ्या क्षेत्रात चंदन लागवड करू म्हणून निर्णय घेतला. पण जेव्हा निर्णय घेतल्यानंतर मी जेव्हा चंदन लागवड करायचा विचार केला आणि रोपं खरेदी करायला जाऊ मार्केटमध्ये, तर मला असं दिसून आलं की जे 30-40 रुपयाला रोप मिळणारं महाराष्ट्रात फार 80 रुपयापासून तर फार 200-300 रुपयापर्यंत रोप मिळत आहे. मग मी म्हटलं आपण छोट्या प्रमाणात नर्सरी का स्टार्ट करू नये. मग छोट्या प्रमाणात नर्सरी स्टार्ट केली, 8 लाख रुपये भांडवल टाकून आज 25,000 रुपये तयार आहेत. तर चंदन शेतीचं मुळात वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपलं जे पारंपरिक उत्पन्न येत आहे ज्या शेतीतनं ते 1 रुपया कमी होत नाही, म्हणजे चंदनमध्ये आपण आंतरपीक फळबाग लागवड करू शकतो. शेतकऱ्यांनी चंदनाच्या शेतीकडे वळायला हवे म्हणून गिरासे यांनी चंदनाच्या रोपांची निर्मिती आणि लागवडीचे तंत्र मोफत समजावून सांगण्याचा ध्यास घेतला आहे. गिरासे हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसाठी निशुल्क कार्यशाळा घेतात आणि त्यांना चंदन लागवडीचे महत्त्व समजावून सांगतात. चंदनाच्या लागवडीसाठी चंदनाची रोपे परराज्यात 100 ते 300 रुपयांपर्यंत मिळतात, त्यामुळे त्यांनी आपल्या नर्सरीमध्ये 25,000 चंदनाच्या रोपांची निर्मिती केली आहे. हे रोप ते शेतकऱ्यांना 30 ते 40 रुपयात उपलब्ध करून देतात. चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते. चंदनाच्या गाभ्याची किंमत 6,500 रुपये किलो असून एका झाडात 15 ते 50 किलो इतका गाभा तयार होतो. फांद्या, साल, मुळं या सर्वांना पसे येतात. 5 ते 15 वर्ष या झाडाची जोपासना करावी लागते. केंद्र सरकारने चंदनाच्या शेतीसाठी हेक्टरी 44,000 रुपयांचे अनुदान देऊ केले आहे. शेतकऱ्यांनी चंदन लागवड केली पाहिजे. चंदन लागवडीतून आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळते. तसेच आता अनेक तंत्र विकसित झाल्याने शेतकऱ्याला चंदन चोरी पण टाळता येते. तसेच चंदन हे शेतकऱ्याला फळ बागेत आंतरपीक म्हणून पण घेता येते. चंदनाचा आपल्या पिकांवर कुठलाही प्रकारचा परिणाम होत नाही, तरी शेतकऱ्यांनी चंदनाची लागवड करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी असा सल्ला त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे. फळबागातून आपलं दरवर्षीचं उत्पन्न येऊ शकतं आणि बोनस म्हणून चंदनाचं उत्पन्न येऊ शकतं. आणि चंदनाचं अर्थशास्त्र जर बघितलं तर एका झाडापासून आपल्याला 12-13 वर्षात 15 ते 25 किलो गाभा मिळतो. आणि त्या गाभाची जर आपण किंमत बघितली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तर 2017 जर रेट बघितलं तर 1.5 किलोला गाभ्याचा 7,500 ते 11,000 रुपये भाव आहे. म्हणजे बघा एका झाडापासून आपल्याला 1.5 ते 2 लाख रुपये मिळू शकतात. आणि तेच जर आपण शेतीत प्लांटेशन करायचं म्हटलं तर आपण एका एकर क्षेत्रापासून 4 ते 6 कोटी उत्पन्न घेऊ शकतो. आणि त्याच्यात आपलं रेग्युलर जे उत्पन्न आहे ते पण मिळू शकतं. आणि चंदन शेतीला अनुदान आहे, हेक्टरी 44,600 अनुदान आहे. आणि परत आपण बांधावरती पण लागवड करू शकतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेतीत लागवड करायची आणि बांध त्यांचे शाश्वत शेती म्हणून त्यांना चंदन शेतीत गुंतवायचे तर ते बांधावरती येऊ शकतं. चंदन मुळात जंगली पिके, जंगलात आपोआप वाढणारे पिके, त्याच्यावरती अटॅक असे विशेष येत नाहीत.
त्याच्यावरती रोग येत नाही किंवा काही दुसरे अटॅक येत नाही, त्याच्यामुळं त्याला खर्च नाही दरवर्षीचा। चंदन शेती बऱ्यापैकी फायद्याची। आणि राहिला चोरीचा विषय, तर त्याला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे। एक हिताची कंपनीने एक चिप डेव्हलप केलेली, सेन्सर चिप, ती जर आपण झाडाला लावली तर कोणत्या झाडाला चंद चोराने धातूची वस्तू लावली किंवा काय तोडायचा प्रयत्न केला तर सेन्सरद्वारे आपल्या मोबाईलमध्ये समजतं कोणत्या झाडाला हात लावलं। त्याच्यामुळे चोरीचा जो विषय मॅन्युअली सांभाळणं, ते आज टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ते हे एवढं मॅन्युअली सांभाळलंच पाहिजे भाऊ, असं काही हे नाही आहे। तर आपण टेक्नॉलॉजीने त्या चंदन शेतीचं संरक्षण करू शकतो। शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव। मोबाईलवर कोणी फोन करून आपल्याला शेतात टॉवर लावायचे आहे का अशी कोणती कंपनी विचारत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण मोबाईलवरती फोन करून टॉवर उभारण्याची खोटी ऑफर देऊन फसवणूक करण्याचा गोरखधंदा आता वर्ध्यातून उघड झालाय। अशा ठग टोळीचा पर्दाफाश वर्धा पोलिसांनी केलाय। समुद्रपूरच्या डोंगरगाव येथील कैलास मारुती पिसे हा तरुण त्यांच्या आमिषाला बळी पडला। वर्तमानपत्रात इंडस टॉवर कंपनीचे वोडाफोन 4G टॉवर लावण्याकरता ऍडव्हान्स 9 लाख रुपये मिळेल तर प्रतिवर्ष किराया 80,000 रुपये कमवा, सोबत नोकरी मिळवा अशी जाहिरात पाहून या तरुणाने संपर्क साधला, माहिती घेतली आणि मिस रजनी नावाच्या व्यक्तीच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्या क्रमांकावर पाठवून आरोपीने फिर्यादीच्या ईमेल ID वर इंडस बवर प्रायव्हेट लिमिटेड अग्रीमेंट लेटर आणि टॉवरचे फोटोही पाठवले। वेळोवेळी खोटे बोलून कैलास पिसे यांच्याकडून 92,350 रुपये खात्यात भरायला लावले। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने समुद्रपूर पोलिसात तक्रार केली। या प्रकरणात समुद्रपूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा नोंद केला आहे। या प्रकारचे अनेक गुन्हे महाराष्ट्र आणि इतर राज्यात दाखल असल्याने सायबर शाखेतर्फे विशेष पथक जिल्हा कर्नाल हरियाणा येथे पाठवण्यात आले आहे। या पथकाने ICICI बँक, HDFC बँक आणि SBI येथील CCTV फुटेज प्राप्त केले, तसेच परिसरातील कॉल सेंटरची माहिती काढण्यात आली। पथकाला आरोपी हे कुंजपुरा जिल्हा कर्नाल येथून आपले कॉल सेंटरवर फुसगड येथे जात आल्याचं तांत्रिक माहितीप्रमाणे समोर आले। पोलिसांनी नाकाबंदी करून ललित रामकुमार रोहिला वय 24 वर्ष राहणार कुंजपुरा आणि गुरनाम सिंह रमेश कुमार सिंह राहणार कर्नाल हरियाणा या टेलिकॉलर्स या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याजवळून 5 मोबाईल हँडसेट, नागरिकांची नावे असलेल्या 3 डायऱ्या, नगदी रक्कम 840 रुपये आणि स्कूल बॅग असा 26,340 रुपयाचा माल जप्त करण्यात आलाय। फसवणूक करणाऱ्या या प्रांतीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं, पण अजूनही अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे। डोंगरगाव येथील फिर्यादी कैलास पिसे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशन जिल्हा वर्धा येथे जाऊन रिपोर्ट दिला की काही इसमांनी त्यांच्या शेतामध्ये टॉवर लावून देतो अशा प्रकारचे आमिष देऊन त्यांची फसवणूक केली व त्यांच्याकडून अवैधरित्या रक्कम हस्तगत केली। त्या अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे अपराध नंबर 497/18 कलम 420, 468, 471 भादवी तसेच 65B ITA प्रमाणे गुन्ह्यात नोंद करण्यात आला होता। अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे महाराष्ट्र व इतर राज्यात भरपूर प्रमाणात असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांच्या आदेश यांनी सायबर सेल वर्धा तसेच स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना विशेष आदेश देऊन अशा प्रकरणावर आळा घालण्यासाठी आदेश दिले होते। सायबर सेल वर्धा यांच्या माहितीवरून एक पथक सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा हरियाणा कर्नाल जिल्ह्यामध्ये रवाना करण्यात आले। या पथकाने 10 दिवस अथक प्रयत्न करून या गुन्ह्यामधील 3 आरोपी यांना रोडवर ट्रॅप करून ताब्यात घेतले। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले सर्व मोबाईल जप्त करण्यात आले। तसेच सदर आरोपी यांना अटक करून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे पुढील कारवाईकरिता ताब्यात देण्यात आले। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। पुरुषांच्या आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बिर्डो थॉन या हाफ मॅरेथॉनचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते। यामध्ये जवळपास 2000 लोकांनी सहभाग घेतल्याचं दिसून आलं। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। प्रत्येक भारतीय पुरुषाने आपल्या परिवाराकरता स्वतःच्या स्वास्थ्य संदर्भात फिट राहण्याची गरज आहे। यासाठी प्रोत्साहन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी बिर्डो थॉन Season 2 या हाफ मॅरेथॉन पुण्यात आयोजित करण्यात आली। पुरुषांनी स्वतःच्या फिटनेस संदर्भात जागरूक रहावे आणि आरोग्यदायी जीवन जगावे यासाठी एक प्रोत्साहन म्हणून बिर्डो थॉन हाफ मॅरेथॉनचे निमित्त होते।
बीडथॉनमध्ये 2000 लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुरुषांबरोबर महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अंतरावर रेस झाल्या. या हाफ मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि फिटनेसचे प्रोत्साहक मिलिंद सोमन यांच्या पत्नी अंकिता कोवर सोमन यांनी केला आहे. Men are raised to be too much of a man, you know. They don't really come forward to you saying that, oh, you know, I'm feeling sick, or I mean, they feel insecure to share their vulnerability. So aisa hota hai ki men kabhi aate nahi hai aapke paas aake bolte ki nahi main aisa feel kar raha hu, waisa feel kar raha hu, you know, they're too scared probably to or too shy to share that with you. So as a woman, I feel ki agar men, as a man, you're supporting us, you know, being a woman and women's health. So if we talk about equality, we should also support men, being a woman, you know, and I think we should support men's health as well, like, you know, our brothers, our husbands, our fathers. We should always you know, encourage them to be more healthy and to follow a more fitter regime. Mera naam Vishal Singh hai aur main Bharat Beauty Club ka founder aur president hu. तो हमारी ये कोशिश है कि हम चाहते हैं कि हर एक इंडियन मैन फिट हो और अपने बारे में, अपने शरीर के बारे में और जाने, ताकि उसको पता चले कि क्या तकलीफें हैं वो झेल रहा है और क्या तकलीफें आ सकती है ज़िंदगी में. क्योंकि डॉक्टर के पास जाना बहुत ज़रूरी है. हम कभी नहीं जाते, हम सोचते हैं कि हम सुपरमैन है, हमारी बॉडी में कुछ नहीं हो रहा. लेकिन बहुत ज़रूरी है कि हम जाने कि हमारी बॉडी के अंदर क्या चल रहा है. बॉडी एक मशीन है, अगर हमारी मशीन बंद हो जाएगी तो पूरी फैमिली की मशीनरी बंद हो जाती है. तो हम चाहते हैं कि हर एक इंडियन मैन फिट हो, ये हमारी पहल है. इसीलिए हम चाह रहे हैं कि हम सारे इंडिया में ये मूवमेंट लेके जा रहे हैं. हम लोग 6 सिटीज़ में इस साल कर रहे हैं और लास्ट ईयर हमने 3 सिटीज़ में किया था. तो ये हमारी मूवमेंट है. फ्लिपकार्ट, बियर्डो, बियर्डोथॉन, भारत बियर्ड क्लब हमारे साथ में, हम लोग ये सब मिलकर कर रहे हैं. आज पुणे में सुबह 6 बजे से लेके, सॉरी, आज पुणे में सुबह 5 बजे 2000 लोग आए हैं एंड इन मौलिक ग्राउंड्स. तो हम काफ़ी खुश हैं द इंस्पिरेशन एंड द पार्टिसिपेशन दैट वी हैव गॉट फ्रॉम डिफरेंट पीपल. सो इट्स रियली रियली इंस्पायरिंग एंड वी हैव डिफरेंट पीपल एंड बहुत सारी औरतें भी आई हैं यहाँ पे सपोर्ट करने के लिए. वो सबसे अच्छी बात है. एंड द बेस्ट पार्ट इज़ यहाँ पे हम लोग रनर्स को ब्रीड नहीं कर रहे. हम यहाँ पे ये नहीं चाहते कि आप जीतो या कोई और जीते. हम चाहते हैं कि हर एक बंदा जो कभी ज़िंदगी में भागा नहीं हो वो आगे गए. तो ऐसे बहुत सारे लोग हैं जो जिंदगी में पहली बार भाग रहे हैं और वो आज यहाँ से शुरुआत. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. जम्मू काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत भाजप उमेदवार निवडून आला फक्त एका मताने. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग विवाहबंधनात अडकणार, दोघांनी ही दिली ट्विटरवरून माहिती. वर्ध्यामध्ये माना जमातीच्या बांधवांचा इशारा मोर्चा, मोर्चेकरांनी केली जोरदार घोषणाबाजी. वर्ध्यात पोलीस स्मृती दिन साजरा, शहीदांना वाहिली श्रद्धांजली. आणि वाल्मिकी समाज स्वातंत्र्यानंतर ही अडचणीत, समाजामध्ये चिंतेचं वातावरण. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.